सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयाची मी सहशिक्षिका श्रीमती कडवे AS आज राज्यशास्त्राचा इयत्ता 9वीचा पहिला धडा आपण बघणार आहोत, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी। या धड्याचे या पाठांतर्गत जे घटक असतील ते अशा प्रकारे आहेत, परस्पर अवलंबन, परराष्ट्र धोरणांच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध आपण बघूयात, त्यानंतर पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध कसे घडले, कशा प्रकारचे होते हे आपण इथे विस्ताराने बघणार आहोत। आता आपण आपल्या या राज्यशास्त्राच्या पहिल्या पाठाला सुरुवात करूया, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी। आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी, सोयीसुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था, संघटनावर अवलंबून असतो, एकमेकावर डिपेंड असतो। आपण सगळेच स्वयंपूर्ण नाही, त्याच्यामुळे आपल्याला एकमेकावर डिपेंड राहावं लागतं। त्याचप्रमाणे देशांचंही आहे, अनेक देश हे एकमेकांवर अवलंबून असतात, ज्या गोष्टीची उणीव असते त्याच्यासाठी ते एकमेकांना देवाणघेवाण करत असतात आणि याच्यासाठी अनेक करार देखील केले जाते। ह्या स्वतंत्र देशांमध्ये ही जी देवाणघेवाण होते आणि त्यासंबंधी जे करार होतात, या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते आणि तिलाच आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतो। परस्पर अवलंबन आपण बघूया, जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी परस्परावर अवलंबून असतात। राष्ट्र कितीही मोठे आणि कितीही समृद्ध असू द्या, विकसित असू द्या, ते कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही। मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रावर अवलंबून राहावे लागते आणि म्हणूनच परस्पर अवलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक मानले जाते। परराष्ट्र धोरणाद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध, प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण ठरवते, अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असे म्हणतात। भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आपण अधिक विस्ताराने पुढील प्रकरणात अभ्यास करणारच आहोत। बघा, पहिले महायुद्ध घडले परंतु त्याची पार्श्वभूमी सगळ्यात आधी आपल्याला बघावी लागणार आहे। जगात अनेक गोष्टी घडल्या, अनेक घडामोडी मधून हे जग आकाराला आले आणि हे जग कशा आकाराला आले हे समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इतिहासामध्ये जाणे भाग आहे। कारण मागच्या शतकामध्ये दोन महायुद्ध घडून गेली, ही दोन महायुद्ध अत्यंत भयंकर अशी होती। ही कशी घडली ही आता आपण विस्ताराने बघूया। पहिले महायुद्ध 1914 ते 1918 असे 4 वर्ष हे पहिले महायुद्ध चालले। युरोप खंडातील महत्त्वाचे देश यामध्ये सामील होते। याच्यामध्ये भयंकर वित्तहानी झाली, जीवितहानी झाली। जे युद्धात सामील होते ते देश आणि जे युद्धात सामील नव्हते असे देश, अशी सर्वांचीच आर्थिक स्थिती अतिशय दयनीय बनली। आर्थिक स्थिती अत्यंत मोडकळीला आलेली होती। या पहिल्या महायुद्धाने भयंकर संहार तर केलाच, परंतु त्याचबरोबर युरोपीय राष्ट्रांच्या वसाहतीमध्ये स्वातंत्र्य चळवळींना याच काळामध्ये सुरुवात झाली। युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळींनी मोठे आव्हान दिले। युरोपातील पूर्वीची साम्राज्य नष्ट होऊन अनेक नवीन राष्ट्रे याच दरम्यान अस्तित्वात आली। या पहिल्या महायुद्धामध्ये जे देश सामील होते ते अशा प्रकारचे होते, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका ही मित्रराष्ट्रे एका बाजूला होती, तर जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, बल्गेरिया व ऑटमन साम्राज्यातील देश हे सर्व दुसऱ्या बाजूला होते। अशा प्रकारे हे युद्ध जगामध्ये लढले गेले। परंतु हे जे पहिले महायुद्ध घडले हे अत्यंत विनाशकारी असे होते। सर्वच देशांना कळून चुकले की असे महायुद्ध परत भविष्यात होऊ नये, कारण महायुद्ध फक्त नुकसान आणि वित्त आणि जीवितहानीच करू शकते, बाकी त्याचा काहीही उपयोग होत नाही। आणि म्हणून भविष्यामध्ये युद्ध होऊ नये याच्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली। राष्ट्रसंघाचे बरेच देश सदस्य बनले, परंतु राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी होती शांतता प्रस्थापित करणं, देशादेशांमधले युद्ध टाळणे। कोणतेही निर्णय घ्यायचे असेल, कोणताही तंटा असेल, तर तो ज्या देशाचा तंटा असेल त्यांनी राष्ट्रसंघाकडे येऊन तो तंटा निवारणे। परंतु राष्ट्रसंघाचं मात्र कोणीच ऐकत नव्हतं, कारण राष्ट्रसंघाकडे सैनिकी बळ कमी होतं, लष्करी बळकटी त्यांच्याकडे नव्हती आणि त्याच्यामुळे जी बडी बडी राष्ट्र होती ती राष्ट्रसंघाचं ऐकायला तयार नव्हती। त्यामुळे आपल्याला परत दुसऱ्या महायुद्धाला सामोरं जावं लागलं, परत संपूर्ण जग हे दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत ढकलल्या गेला। आता आपण दुसरे महायुद्ध बघूया। 1939 ते 1945 अशा 6 वर्षाच्या काळाच्या दरम्यान दुसरे महायुद्ध
झाले. पहिल्या महायुद्धापेक्षा पण दुसरे महायुद्ध हे अत्यंत विनाशकारी असे होते, कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला होता. औद्योगिक क्रांती झालेली होती आणि त्याच्यामुळे तंत्रज्ञान विकसित झाले होते. नवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर शस्त्रास्त्र बनवण्यात आली होती आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये ह्याच शस्त्रास्त्रांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला होता. याचंच मोठं उदाहरण म्हणजे अणुबॉम्बचा वापर. अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर केला. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले आणि ह्या अणुबॉम्बचा परिणाम असा झाला की ही दोन शहरे बेचिराख झाली काही क्षणामध्ये. आणि या अणुबॉम्बचे जे परिणाम होते, घातक परिणाम, ते कित्येक वर्ष पुढे जपानला भोगावे लागलेले आहेत. युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर व आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरे महायुद्ध संपले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक पातळीवर ज्या अनेक घडामोडी झाल्या त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे शीतयुद्ध होय. आता शीतयुद्धाला 1945 ते 1991 या दरम्यान हे शीतयुद्ध प्रदीर्घ काळ चालू राहिले. शीतयुद्ध आता आपण बघूया. दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले, कारण बाकी सर्व देश तर मोडकळीला आले होते. त्यांची अर्थव्यवस्था अत्यंत दयनीय झालेली होती, परंतु या महायुद्धामधून जे देश सहीसलामत राहिले किंवा ज्यांची अत्यंत कमी असं नुकसान झालं ते म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन. या दोन देशांचं आर्थिक नुकसान कमी झाल्यामुळे हे महासत्ता म्हणून पुढे आले आणि स्पर्धेसाठी हे दोनच देश होते, त्याच्यामुळे त्यांची एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू झाली. आपला प्रभाव वाढवण्यासाठी या दोन्ही महासत्तांनी लहान लहान राष्ट्रांना आपल्या गटामध्ये खेचायला सुरुवात केली. शस्त्रास्त्र निर्मितीवर त्यांनी भर दिला. महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा यामुळे जगात अजूनच तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्ष युद्ध नाही, परंतु युद्धाला पूरक अशी तणावपूर्वक परिस्थिती मात्र निर्माण झाली आणि यालाच आपण शीतयुद्ध असे म्हणतात. 1945 ते 1991 हा प्रदीर्घ काळ या शीतयुद्धाने व्यापलेला होता. या शीतयुद्धामुळे जगाचे द्विध्रुवीकरण झाले. द्विध्रुवीकरण म्हणजे जग हे दोन भागामध्ये वाटले गेले. या शीतयुद्धामध्ये बलाढ्य सत्ता असलेले अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये जी स्पर्धा चालू झाली त्या स्पर्धेअंतर्गत त्यांनी अनेक करार केले, अनेक देशांना आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी म्हणजे शीतयुद्धाचे परिणाम काय होते हे आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित बघणार आहोत, पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर अलिप्ततावाद चळवळ काय होती हे सुद्धा आपण पुढे बघूयात. आणि याचबरोबर जागतिकीकरण म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि जागतिकीकरणामध्ये कोणते कोणते देश सामील होते हे सर्व आपण विस्ताराने पुढील लेक्चरमध्ये बघूयात. धन्यवाद.